परत किती अंत पाहणार आहेस? चालणं आहे तुझं समाधान? मला ना असं वाटतं मागील जन्मी कुठलं तरी पापच केलं असावं रे मी, म्हणून ह्या जन्मी एवढं छडतोयस तुम्हाला. माझ्या कुंकवाचा धणी आज माझ्यापासून एवढा लांब नेलंस की ज्यांची चाहून सुद्धा लागू शकत नाही मला. खरंच खूप छळलंच नाही मला आणि माझ्या जयेशला माझ्यापासून एवढं लांब नेलंस की त्याची काही मर्यादाच नाही. आता उरलंय तरी कोण माझ्या आयुष्यात ज्याला मी माझं म्हणू शकणार आहे, हक्काडी जवळ घेऊ शकणार आहे. खोड उरलंय रे. प्रांजली अग सुख आवर, असं रडून आता काहीही उपयोग नाही. तुझ्या या यातना कळतात मला. दादा दादा रे, कुठलं पाप केलं होत रे मी? मग हे सारं माझ्याच नशिबी का? बोल ना. सगळं त्या परमेश्वरानं लिहिलेलं आपल्या या भाग्यामध्ये जे काही असतं ना, तो ते करवूनच घेतय ग. आणि हा विरह तू किती दिवस चालवून घेशील? मला एक सांग, माझ्या आयुष्याची अशी होळी करून त्याला काय मिळालं असेल रे? हा बोल ना, कुठलं समाधान मिळालं असेल? अगं तुझा संसार उद्ध्वस्त झालं, काढीस कापल्या गेलंय ग. काय मी स्वप्न बघितले होते तुझ्या संसारासाठी, कि माझी बहीण सुखात राहील, हे आपल्यासारखे भाबडे लोक त्या भगवंतावर विश्वास ठेवतात. आणि या अंध सागरीच्या सागरामध्ये डुबून जातात. काय सांगू दादा? दादा रे, माझ्या आयुष्याच्या व्यथा काय सांगणार आहे मी तुला? तुला सांगू, मला ना सगळीकडे असं फुकट वाळवंट दिसतंय रे. दूर पर्यंत मला माझ्या कुणीच दिसत नाही. खर तर मला माझं आयुष्य संपायचंय. नाही मला तुला आता जगावंच लागेल, तुला जगावं लागेल, तुझ्या त्या उदरात वाढणाऱ्या बाळासाठी जगावं लागेल. प्रांजली, तुझ्या त्या नवऱ्यांनी तुला दिलेल्या त्या शब्दात विसरून चालणार नाहीये. त्यांनी सांगितलं होत तुझ्या उदरामध्ये वाढणार बाळ, बाळाला घेऊन तू मामाच्या घरी जाशील. अगं ते स्वप्न तुला पूर्ण करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुला जगायचं आहे. मला ना दूरवर कुठे मार्गच दिसत नाही रे सगळ्यांचा. बोल ना, कुणाच्या आशेने आणि कुठवर जगायचं रे एकटीने मी? तू का म्हणतेस? त्या भगवंतानं ठरवलेलं
जे काही फलित आहे ना बस त्याला भोगावंच लागायचं आहे आपल्याला. दादा मला माझ्या आयुष्याच्या अंताशिवाय दुसरं काहीच दिसत नाही रे. दिसतोय तो फक्त काळा कुठं अंधार. मला मला नाही सगळं वाटत दादा, मला नाही सगळं वाटत रे. तुला तुझ्या बाळासाठी तर जगावंच लागेल. त्या भगवंतांनी किती अंत पाहिले तापले, लहानाच मोठ यत्तड हातावर तुला मी जपल. सुखात राहावीस म्हणून साऱ्या यातना सहन केल्या, पण काय निष्पत काय फलित निघलं त्या भगवंताला नाही राहून झालं. तुझा तो कुंकवाचा धणी त्या भगवंताने हिरावून घेतलं. मात्र त्याचा मी आभार मानतो, त्या तुझ्या उदरामध्ये एक एवढूस एक कोकरू मात्र टाकून ठेवलंय, आणि त्या सासेनं तुला जगायचं आहे ग. माझं ऐक, आणि त्या तुझ्या मुलासाठी तुला जगायचं आहे. बोकाला पिंजऱ्यात डांबून शिकवणं बरं नव्हे. अरे आकाशात स्वतंत्रपणे उडणाऱ्या बोकाला शिकव, म्हणजे तुझी बहादुरी दिसेल. मामासाहेब मी कुणाला शिकवलं नाही. मग हे नवीन लपडं कशाचं आहे? अहो लपडं म्हणताना जीभ घडून नाही पडत तुमची. भाऊ आल्यामुळे भरती आली वाटतं आनंदाची तुला. आणि हो दागिने आणि पैसे आणलेत वाटत. मामाजी मला क्षमा करा, मी फक्त माझ्या ताईला भेटायला आलोय. अरे याला आतमध्ये प्रवेश कोणी दिला? शेखर, अरे ए शेखर, या विणाईला वाड्याबाहेर हाकलून लाव. विणा परवानगीने इथं आला नाही. या गणपतराव मामाच्या वाड्यात परवानगी. अरे विणा, अरे शेखर, बघतोस काय त्याच्याकडे? हाकलून लाव. मामाजी मी गरीब असलोय, तरी पण मनानं श्रीमंत आहे. दागिनं आज नाही दिलं याचा अर्थ हे होत नाही की मी तुमचं ते ऋण फेडणार नाही. माझ्या बहिणीच्या सुखासाठी मी काही करीन, परंतु दिलेल्या शब्दाला मात्र जपणार आहे. अरे सभी काय ग लायकीच काय आहे मामाच्या वाड्यात पाय ठेवायची?
माझे जवळचे मित्र जर इथे आले ना तर हा तुझा अवतार पाहून लाज वाटेल मला सुद्धा। शेखर बघतोस काय? श्रीमंतीचे मिजाज कुठे कळतो प्रांजली? आता परत काय राहिले पुन्हा? माझ्या भावाला वाड्याबाहेर असलं बरं वाटतंय ना खूप तुम्हाला? जाऊ दे त्याला, आता त्याच्याशी तुझं काय अडलंय? गणपतराव विचार कसला करताय? घरात तुळीच नाही, वाड्यात नाही, संधी बरी आहे। प्रांजली नवरा मेलाय तेव्हापासून या शरीराची आग कशी विझवते? काय बोलताय तुम्ही? लाज कशी वाटत नाही तुम्हाला गाण्यातले शब्द बोलायला? शरीर सुखासाठी शराम ती कसली? अगं चल ये जवळ ये। खबरदार खबरदार, जर माझ्या अंगाला स्पर्श जरी केला तर स्वतःच्या सुनेवर हात टाकताय? अहो माणूस की कुठे गांड ठेवलेली तुम्ही? आ बोलण्यात वेळ कशाला घालवतेस? बघा शेखर, तुला सांगितलं ना विनयवर लाथा आणि बुक्क्यांची वरात काढायला, एवढ्या लवकर परत आला? बरं एक काम कर, आपल्याला भाजीपाला लागत होता ना, बाजारात जा आणि भाजीपाला घेऊन ये। जा आज जा आणि पिशवी घेऊन ये। काय फरक वाटतंय मला? अरे जा ना, तुला सांगितलं ना। चल आता सोडा मला। बाबा ओ बाबा, हा मध्येच कशाला तळमळला इथं? बाबा ओ बाबा, प्रांजली एक लक्षात ठेव,
आत्ता झालेल्या या घटनेची विकीला अजिबात खबर बात देता का म्हणे? नाहीतर